बालपण माझं खूप छान गेलं, कारण आमचे वडील BMC मध्ये कामाला होते. ऍक्च्युअली ते फोरमन होते आणि आमची घरची परिस्थिती खूप छान होती. वाटतं की ना की माणसाची परिस्थिती ना खरंच कोणी सांगू शकत नाही. आजचा माणूस जो श्रीमंत असेल तो कधी गरीब होईल किंवा कधी कुठल्या संकटातून त्याचं हे होईल ते सांगू शकत नाही. सरकारने जेव्हा महिलांसाठी टॅक्सी बॅच हे ओपन केलं, पेपरला आलं, त्यामुळे त्यांनी बोलले की आपण हा फॉर्म भरूया. ॲक्च्युली आमच्या दोघांनी पण आम्ही हे फॉर्म भरले आणि लकीली दोघांना पण लागले. पण आता विचार असा पडला की बॅच आपण तर काढतो तर टॅक्सी तर चालवावी लागेल, मग ह्याच्यासाठी मला गाडी शिकावी लागणार. आणि मी आयुष्यात कधी गाडी चालवली नव्हती आणि कुठल्या ह्या क्षेत्रामध्ये मी कधी हा विचार पण केला नव्हता. अक्षरशः मी गणपतीला नवस केला की बाबा मला ह्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, मला तूच काय तो रस्ता दाखव. आणि हिम्मत करून मग मी ही गाडी चालवायचा निर्णय घेतला. प्रत्येकजण आता गाडी घेतली की त्या गाडीवर नावं लिहितात, मग आपल्या मुलांची नावं लिहितात, आपल्या आईबद्दलचं लिहित, आई वडिलांचं, जे कोणाचं म्हणजे जे प्रेमाने आपल्याला जे आवडतं त्यांचं आपण नाव त्या गाडीवर लिहितो. पण मला जिजाऊ हे नाव लिहायचं होतं, कारण त्या पण एक आदर्श आहेत. म्हणून मला त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्यासारखं मी कुठेतरी पुढे जावं म्हणून मी माझ्या गाडीचं नाव जिजाऊ ठेवलं आहे. मी म्हणेन की ज्या लोकांना हे आता टॅक्सी बॅच लागले, सरकारने जी तुम्हाला संधी दिली, तुम्ही खरंच त्याचा फायदा घ्यावा आणि ह्या क्षेत्रात उतरावं आणि पुरुषांना दाखवा की आम्ही पण कुठे कमी नाही. की जेव्हा आपण जरी मी गाडी जरी घेतली असेल तर समज समोरून कुठली गाडी जात असेल, क्रॉसिंग करत असेल, तिथे कोणी ड्रायव्हर म्हण त्या गाडीत बसलेले कोण असेल, मला बघितले ना, मॅडम ऑल द बेस्ट. जेव्हा मी माझ्या गाडीमध्ये एक लेडीज बसली, कॉलेजचीच मुलगी होती, तर पहिल्यांदाच बसली होती, बोलते काकी तुम्ही गाडी चालवते, मला खूप आनंद होत, मी तुम्हाला बघायची तुम्ही गाडी चालवते, मग तुमच्या गाडीत बसायचं मला कधी चान्स भेटला नव्हता, पण आज भेटला म्हणून मी तुम्हाला मोकळेपणाने सांगते की मला खूप आवडलं. तिने अक्षरशः आमची गाडी सिग्नलला उभी असताना जाऊन चॉकलेट घेऊन आली आणि मला तिने चॉकलेट दिलं. मला असं वाटलं की हे माझं आहे ना पहिलं गिफ्ट आहे की ह्या ह्याच्यामध्ये मी सुरुवात केली म्हणून मला खूप आवडलं त्यावेळेस.